श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अनुभूतीच्या या कथनामध्ये सर्व रसिक भाविकांचं मनपूर्वक स्वागत। आपण आम्हाला पाठवत असलेल्या स्वामींच्या दिव्य अनुभवामुळेच आम्ही हे स्वामींचे पवित्र कार्य यशस्वीरित्या समोर नेतो आहे। असे सहकार्य आम्हाला नेहमीच करत राहा। आपणा शक्य असल्यास अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवा। आमचा ईमेल ऍड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे। तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन आजच्या अनुभव कथनाला सुरुवात करूया। तर आज सर्वप्रथम ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचं नाव आहे सौ शकुंतला जाधव नाशिकेतून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती। सौ शकुंतला ताई लिहितात दिनांक 21 जुलै 2005 ची ती गोष्ट। त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती। त्याच दिवशी माझे भाऊ व बहिणी पुण्याहून श्रीरामपूरला मोटरसायकलने निघाले होते। मध्येच संगमनेर जवळ गाडी स्पीड ब्रेकरवर आदळल्यामुळे वहिनी गाडीवरून खाली पडली। डोक्याला मागच्या बाजूला जबर मार लागला, दोन टाकेही पडले, मात्र तिच्या मधून मधून उलट्या होत होत्या। अतिदक्षता रूम मध्ये त्यांना ठेवण्यात आले। मला समजल्यावर मी संगमनेरला त्यांना भेटायला गेलो। त्याच दिवशी डॉक्टरांनी उलट्या थांबत नसल्यामुळे सिटी स्कॅन करण्यास सांगितले। त्याच वेळेला मी श्री महाराजांना विनंती केली की मेंदूला काहीही मार लागलेला नसावा, मी गुरुचरित्राचे पारायण करीन व वहिनीला पण करण्यास सांगेन। त्याच रात्री सीटी स्कॅन करून रिपोर्ट मिळाला। विशेष म्हणजे मेंदूला कुठलीही इजा झालेली नव्हती, फक्त बाहेरून कवटीला थोडा मार होता। ही सर्व स्वामी समर्थांची कृपा। धन्य धन्य माझी स्वामी माऊली, किती गुण गाऊ तुझे। माझे भाऊ व वहिनी या जबर अपघातातून वाचले ते निवळ श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे। आजही आम्ही बाहेर पडताना श्री स्वामी समर्थांचे नाव घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही। श्री स्वामी समर्थ। तर शकुंतलाताई फारच अविश्वसनीय असा आपला महाराजांचा अनुभव होता। श्री स्वामी समर्थांना कृपा सिंधू का म्हणतात हे आपल्या अनुभवातून सिद्ध होतं। अशी स्वामी समर्थांची कृपा आपल्या संपूर्ण परिवारासह समस्त भक्तगणांवर होऊ द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। यानंतरच्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचं नाव आहे सौ कुंदा शेटे ठाणे येथून, आणि अनुभवाचे शीर्षक आहे आज्ञा पालनाने अलभ्य लाभ। कुंदाताई लिहितात एप्रिल 2005 या वर्षी मला अचानक चक्कर येऊन उलटी होऊ लागली। इतर औषधाने काही फरक पडत नव्हता, म्हणून मी कानाच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे भांडुप येथे गेले। त्यांनी सांगितलेले व कान चेक केले तेव्हा असे लक्षात आले की कानाच्या पडद्याला छिद्र पडले आहे, त्यामुळे हा त्रास होऊ लागला व ऑपरेशन हे करावेच लागेल। त्यानंतर मी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन डॉक्टरांना भेटून बीट्रीट शतावरी कानात टाकायचे, तेल वगैरे औषधे घेतली, थोडे ठीक वाटले, पण नंतर कानातून सर्दी व्हायला सुरुवात झाली। काही थंड खाण्यात आले किंवा केस ओले झाल्यावर शेफ फारच जाणवायचे। शेवटी मी मुंबई हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला गेले। तिथे डॉक्टरांनी पण कान पाहिल्यावर मला तेच सांगितले, ऑपरेशन करावेच लागणार। गोळ्या देऊन सर्दी येणं जरा कमी झाले। रविवारी सकाळी केंद्रात आरतीला तिथे मी केंद्रातील सेवेकरांच्या कानावर ही गोष्ट घातली। त्यांनी सांगितले की या रविवारी आपण काही सेवेकरांच्या अडचणी आजार संदर्भात दिंडोरी येथे परमपूज्य गुरुमाऊलींकडे जातोय, तर तुम्ही पण या। परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेऊ म्हणजे ऑपरेशन पण व्यवस्थित होईल। त्याप्रमाणे आम्ही सर्व निघालो। ठरल्याप्रमाणे दिंडोरीला गेलो। तिथे दुपारी मी डॉक्टरांना भेटलो, नंतर परमपूज्य गुरुमाऊलींकडे प्रश्नोत्तर केले।
परम पूज्य माऊलींनी मला फक्त 5 दिवस तुमचे औषध बंद ठेवा व कानात खाळण्यासाठी खोबरेल तेल त्यात लसूण पाकळी व वेखंड उगाळून गरम तेलात टाका, त्याचे 2 थेंब याप्रमाणे 5 दिवस टाका व नंतर डॉक्टरांना भेटा। त्याप्रमाणे मी सर्व केले। डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्यासाठी सर्व टेस्ट करायला सांगितल्या, त्या पण मी केल्या। गुरुवारी मला रिपोर्ट मिळाला व तेच रिपोर्ट घेऊन मी डॉक्टरांकडे गेले। सकाळी निघताना महाराजांना विनंती करून निघाले, माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल येऊन माझ्या कानाचे ऑपरेशन टळू दे असे म्हणून मी विनंती करू लागले। मी दुपारी डॉक्टरांना भेटले, त्यांना सर्व रिपोर्टही दाखवले। ते काहीही न पाहताच फक्त कानाचा कार्डिओग्राम पाहिला व सांगितले, आता ऑपरेशन करायची गरज नाही, कान चांगला कोरडा होतोय व नंतर छिद्र भरून येईलच, फक्त पाणी जाणार नाही याची काळजी घ्या, गोळ्या त्यात चालू ठेवा व महिन्याने दाखवायला या, अशी आपल्या परमपूज्य गुरुमाऊली व स्वामी समर्थ महाराज कसे आपल्या सेवेकरांच्या मागे आहेत याची प्रचिती मला आली। म्हणूनच म्हटले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ज्यांना या विश्वात कुणाचाच आधार नाही त्यांचा सांभाळ प्रत्यक्ष महाराजच करतात, हा अनुभव मला नेहमीच येत असतो। श्री स्वामी समर्थ। तर कुंदाताई, फारच अप्रतिम असा महाराजांचा आपला अनुभव आहे। महाराजांच्या भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे हे आपल्या अनुभवातून सिद्ध होतं। अशीच महाराजांची कृपा आपल्या कुटुंबावर व समस्त भक्तगणांवर होऊ द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर श्रोते हो, हे होते श्री स्वामी समर्थांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव। आपणासही असे काही अनुभव आलेले असल्यास आम्हाला ईमेलद्वारे अथवा अनुभवाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हॉट्सअपद्वारे पाठवा, आम्ही तुमचा अनुभव आमच्या चॅनलवर प्रक्षेपित करू। आमचा ईमेल ॲड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे। सर्व श्रोत्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे की महाराजांची महती इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।